गणपती विसर्जन व ईद असे दोन पर्व आज साजरे करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की पोलिसांकडून या निमित्ताने काय काय व्यवस्था करण्यात आली आहे. गणपती विसर्जन व ईद असे दोन पर्व यावर्षी एकाच दिवशी आले. आज दोन सण एका वेळेस साजरे करण्यात येणार आहे. या निमित्ताने पोलिसांकडून व्यवस्था करण्यात आली आहे. 4 फुटापेक्षा मोठ्या गणपतीचा विसर्जन कोराडीला मोठ्या आर्टिफिशियल तलाव तयार करण्यात आला आहे व कोलार नदी आणि इतर नदी येथे होईल. सकाळी 1 वाजेपर्यंत ईदची मिरवणूक काढण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आलेले आहे असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. हो, उद्या गणपती विसर्जन आणि ईदचे मिरवणूक हे दोन्ही सण उद्या आहे. त्यानिमित्ताने पोलिसांकडून व्यवस्था करण्यात आलेली आहे. शहरात सार्वजनिक गणेश मंडळ 1,212 होते, ज्यापैकी उद्या 457 सार्वजनिक गणपती मंडळांचे विसर्जन आहे. परवा 422 गणपती मंडळ आणि 30 तारीखला 286 गणपती मंडळांचे सार्वजनिक गणपतीचे विसर्जन आहे. त्या सर्व विसर्जन जे मोठे गणपती 4 फीटपेक्षा जास्ती आहे त्याचे कोराडीला मोठा आर्टिफिशियल तलाव तयार करण्यात आलेली आहे आणि तिथे विसर्जन होणार आहे. त्याचे व्यतिरिक्त कोलार नदी आणि इतर कन्हान नदी या भागात होणार आहे. जे छोटे साईजचे गणपती मूर्तीज आहेत त्यांचे आर्टिफिशियल तलाव फुटाला, शुक्रवारी, सक्करदरा आणि सोनेगाव इथे मोठ्या प्रमाणात, बाकी इतर अंदाजन 300 सुमारास आर्टिफिशियल तलावची निर्मिती करण्यात आलेली आहे.